आमदार अपात्रता प्रकरणामध्येही महत्त्वाची बातमी समोर येत आहे. याआधीच्या सुनावणीमध्ये 5 फेब्रुवारीसाठी समावेश करण्यात आलेला होता आमदार अपात्रता प्रकरणामधली महत्त्वाची घडामोड. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये समावेश नाही आहे. याआधीच्या सुनावणीमध्ये 5 फेब्रुवारीसाठी समावेश करण्यात आलेला. याआधीच्या सुनावणीमध्ये 5 फेब्रुवारीसाठीचा समावेश करण्यात आलेला होता आमदार अपात्रता प्रकरणाचा. उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये समावेश नसल्याचं कळलं. शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊया. शिवाजी, ठाकरे गटाने राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी 10 जानेवारीला जो निर्णय घेतला होता कोणत्याही गटाला अपात्र ठरवलेलं नव्हतं. त्या राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलेलं आहे. अपील करून साधारण 15 जानेवारीलाच हे अपील करण्यात आलं होतं, मात्र अद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणावरची सुनावणी झालेली नाही. त्याची टेंटेटिव्ह तारीख ही 5 फेब्रुवारी बोर्डावरची होती, मात्र उद्याच्या लिस्टमध्ये हे सगळं प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळं हे प्रकरणावरती उद्या सुनावणी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 39 लोकांना नोटीस द्यायच्या होत्या, म्हणून कदाचित सर्व आमदारांना या नोटीसेस गेल्या नसतील म्हणून उद्या याचे प्रकरण लागलं नाही असं जयेश वकिलांचं म्हणणं आहे. मात्र उद्या ठाकरे गटाच्या वतीनं वकील स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित राहून या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात अर्जंसी दाखवून प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर जे प्रकरण बोर्डावरती येतील की नाही ते पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी.